महिलांनी लाटल्या 3.5 लाख पुऱ्या, 1000 किलो कांद्याची चटणी, गावात केला जातो महाप्रसाद। सध्या गावाकडे यात्रांचा उत्सव मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, तसेच अनेक ठिकाणी यात्रांची परंपरा सुरू आहे। आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात मोठा उत्सव भरवला जातो। येथे ग्रामदैवत हनुमान जन्मोत्सव साजरा केला जातो। या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे याला प्रसाद म्हणून तब्बल 11 पोती गव्हाच्या 3 लाखाहून अधिक पुऱ्या, 5 पिंप बुळवणी व 1000 किलो कांद्याची चटणी असा महाप्रसाद तयार केला जातो। अशी पुऱ्या बुळवणीच्या महाप्रसादाची शेकडो वर्षाची परंपरा थोरांदळे ग्रामस्थांनी आजही टिकून ठेवली आहे। या महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक भक्तांप्रमाणेच राज्याच्या कानाकोपऱ्यातून देखील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित असतात। या उत्सवात लाखोंच्या संख्येने भाविक सहभागी होत असतात। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वर न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, इंडिया स्टार वर न्यूज, थोरांदळे, आंबेगाव, पुणे।